हनुमान जयंतीच्या दिवशी करा सोपे उपाय. हनुमान जयंतीच्या दिवशी संध्याकाळी हनुमान मंदिरात जाऊन बजरंगबलीला केवडा, अत्तर आणि गुलाबाची माळ अर्पण करावी. मोहरीच्या तेलाचा दिवा लावून 11 वेळा हनुमान चालीसाचा पाठ करावा. तसेच हनुमान जयंतीच्या दिवशी बजरंगबलीला सिंदूर अर्पण करा. यामुळे बजरंगबली प्रसन्न होतात आणि त्यामुळे आपल्याला आरोग्य, सुख आणि समृद्धी प्राप्त होते. एवढेच नाही तर शनिदेवाचा प्रकोपही कमी होतो. हनुमानजींना गुलाबाची माळ अर्पण करा. तसेच 11 पिंपळाच्या पानांवर श्री प्रभू रामाचे नाव लिहून त्यांची माला बनवून हनुमानजींना अर्पण करा. असे केल्याने बजरंगबलीचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो आणि शनिदोषही होत नाही. हनुमान चालीसाचे पठण केल्याने व्यक्तीला आर्थिक त्रासातून मुक्तता मिळते. जर तुम्हाला कर्जामुळे त्रास होत असेल तर दररोज हनुमान चालीसाची पठण करावे. असे केल्याने आपली आर्थिक स्थिती सुधारण्यास प्रारंभ होईल. एखादे आकस्मिक संकट, गडांतर किंवा खोटा आळ किंवा खोटा आरोप आल्यास समर्थ रामदास रचित मारुती स्तोत्राची 7, 14, 21 पाठ करून हनुमानाच्या मूर्तीपुढील उदबत्तीचा अंगारा गोळा करून स्वतःच्या कपाळावर लावावा आणि घरात फुंकावा. हनुमान जयंतीच्या दिवशी पूजेच्या वेळी हनुमान चालीसा, बजरंग बाण, सुंदरकांड, मारुती स्तोत्र यापैकी कोणतेही एक पाठ केल्यास मानसिक त्रास दूर होतो, मनाला शांती मिळते. जर तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये यश मिळवायचे असेल तर हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमानाला शेंदुरी रंगाचे वस्त्र अर्पण करा. यामुळे कामात यश मिळेल, भाग्य तुमच्या सोबत राहील.